पीक विमा कंपन्यांनी विमा कसल्याही परिस्थितीत दिवाळीच्या आज अंतरिम विमा या ठिकाणी देवा ज्या अधिसूचित केलेल्या मंडळ आहेत त्या दोन्ही जिथं अतिवृष्टी झाली तिथे आणि जिथं 21 दिवसाचा खंड पडला अशी नुकसान झालेली जी मंडळ आहेत त्याला दिवाळीच्या आज अशा मंडळांना 25% अग्रिम देण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पीक विमा कंपन्यांना त्या ठिकाणी निर्देश दिलेलेच. तो कारखाना सहकारी साखर कारखाना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघावं लागेल. आम्ही आता कारखाना निवडणूकही आम्ही न होता ती जबाबदारी पूर्णपणानं आम्ही पंकजाताईंकडे दिलेली होती. प्रमुखांना आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये जे अधिसूचित अग्रिमसाठी मंडळं महाराष्ट्राकडे आलेली आहेत संबंध महाराष्ट्र मग काही मंडळं अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी 25% अग्रिमला लागू होतात. काही मंडळं सलगचा 21 दिवसाचा पावसाचा खंड पडल्यामुळं या ठिकाणी त्यांना अंतरिम पीक विमा देण्यासाठी लागू होतात. अशा मंडळाला पीक विमा कंपन्यांनी विमा कसल्याही परिस्थितीत दिवाळीच्या आज अंतरिम विमा या ठिकाणी देवा ज्या अधिसूचित केलेल्या मंडळ आहेत त्या आता त्याच्यामध्ये पूर्ण तपासण्या झाल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर जे मंडळ या दोन्ही जिथं अतिवृष्टी झाली तिथे आणि जिथं 21 दिवसाचा खंड पडला अशी नुकसान झालेली जी मंडळ आहेत त्याला दिवाळीच्या आज अशा मंडळांना 25% अग्रिम देण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पीक विमा कंपन्यांना त्या ठिकाणी निर्देश दिलेलेत सरकारच्या वतीनं आणि पीक विमा कंपन्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काही पीक विमा कंपन्या अपिलामध्ये गेल्यात काही या पीक विमा कायद्याच्या अनुषंगानं त्या कायद्यातल्या तरतुदी उपतरतुदी या तरतुदीच्या अनुसरून काही अपिलामध्ये गेलेले ते अपील त्यांचे फेटाळले जाणारच आहेत. त्यामुळे अपिलात न जाता या ठिकाणी ज्या अडचणी आहेत ते अंतिम पीक विमा हा पीक कापणीच्या नंतर दिला जाईल पण आता मात्र कायद्याने पीक विमाच्या अंतरिम 25% जो देण्याचा या ठिकाणी कायदा आहे तो जी मंडळं असे अधिसूचित झालेले आहेत त्याला देण्याच्या बाबतीत सरकारने आदेश दिलेले आहेत. तुम्ही स्वतः दौरे करताय नागपूरला गेला अतिवृष्टी झाली दुष्काळ आहे विरोधक सातत्याने म्हणतात की दुष्काळ जाहीर करावा मुळामध्ये काय आहे की आता जे माननीय विरोधी पक्ष नेते विधानसभेचे ते ज्या भागातून येतात तिथं अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे तिथं दुष्काळ जाहीर करावा ते कसा करावा तिथं सुकाळ जाहीर करावा लागेल आणि ज्या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता येतात ते छत्रपती संभाजीनगर विभागातून येतात तिथं पाऊसच नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा अतिशय वेगळ्या नैसर्गिक संकटामध्ये अडकला आहे अर्धा न पावसामुळे आणि अर्धा अतिपावसामुळे त्याच्यातून या ठिकाणी काही ठिकाणी आजही मधल्या काळात गणपती विसर्जनाच्या काही दिवस अगोदर गौरी लक्ष्म्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी पाऊसच नव्हता त्या ठिकाणी थोडासा पाऊस पडला त्यामुळे जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत होती चाऱ्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न लगेचच गंभीर होईल का काय अशी परिस्थिती होती तर त्या 4-5 दिवसाच्या पावसामुळं परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. त्यामुळं त्या सर्व परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. जिथे कुठे अशी संकट येईल त्यावेळी सरकार दुष्काळ जाहीर करायला किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करायला कमी पडणार नाही. आता तशी परिस्थिती एकंदर नाही आहे. एक लक्षात घ्या मला आज माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानले की मला बीडचं या ठिकाणी पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. माननीय अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा आभार मानले. माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचे सुद्धा आभार मानले की त्यांनी मला बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. नक्कीच फार मोठी जबाबदारी आहे. बीडसारख्या मागासलेल्या आणि सर्वाधिक ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचा पुन्हा या ठिकाणी पालकमंत्री म्हणून विकास करायचा आहे. यापूर्वीही आम्ही कुठल्या पदावर असो नसो बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या सेवेत राहिलेलोच आहोत पण आज पालकत्वाची पालकमंत्री म्हणून जबाबदारी खांद्यावर आहे ती जबाबदारी फार मोठी आहे
आणि ती अतिशय यशस्वीपणे अतिशय कमी वेळात पार पाडली. फडणवीस यांनी शरद पवारांनी स्वतः राज्यामध्ये त्या काळात 2019 राष्ट्रपती शासन लागावं म्हणून आमच्याकडे विनंती केली होती आणि त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही राष्ट्रपती राजवट लावलेली होती. आता या बाबतीमध्ये त्या गोप्यस्फोटाचा विषय त्यांनी जो केलेला आहे त्या बाबतीत मला सांगता येणार नाही, कारण ह्या दोन्ही फार मोठ्या नेत्यांच्या मध्ये माझ्यासारख्या लहान व्यक्तीने बोलणं अजितदादा मुख्यमंत्री बनवणार असं फडणवीसांनी घोषित केलेलं, परंतु वेळ आल्यावरती तुर्तास तरी नाही योग्य वेळी मुख्यमंत्री अजितदा 5 वर्षांसाठी ऐकलेलं नाही. पंकजा मुंडेंचा देखील कारखाना उभारण्यासाठी 10 कोटींचा संपूर्णपणे निधी आहे, तो म्हणजे जवळपास संपूर्ण कार्यकर्ते असतील. सगळ्या गोष्टीचा आनंद आहे की या पद्धतीनं जीएसटी भरण्यासाठी लोकांकडनं या ठिकाणी पैसे येत आहेत. आता ते कसा भरायचा, तो कारखाना सहकारी साखर कारखाना, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघावं लागेल. आम्ही आता कारखाना निवडणूकही आम्ही न होता ती जबाबदारी पूर्णपणानं आम्ही पंकजाताईंकडे दिलेली होती आणि आम्ही मिळून या ठिकाणी काहीतरी मार्ग तो कारखाना वाचवण्यासाठी करतो. थँक्यू.